श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे पौष दुर्गाष्टमी. पौष दुर्गाष्टमी म्हणजे आज हा जो महिना आहे तर तो पौष महिना आहे आणि ही पौष महिन्यातील अष्टमी आहे, यालाच पौष दुर्गाष्टमी असं म्हटलं जातं. दुर्गाष्टमी ही आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असते. कुलदेवीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. कुलदेवी काय करत असते तर आपली कुळाचं रक्षण करण्याचं काम ही आपली कुलदेवी करत असते. त्यामुळे पौष दुर्गाष्टमीच्या दिवशी काही सेवा आहे, काही उपाय हे आपल्या कुलदेवीसाठी करावे, कारण रोज आपल्याकडनं कुलदेवीची सेवा ही अजिबातच होत नाही. पण जर आपण ही अष्टमी जी असते, आता प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येत असते, आता प्रत्येक महिन्यातील फक्त एक दिवस आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली, तिच्यासाठी फक्त एक 5 मिनिट जर आपण काढले, तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर त्यामुळेच बघा, आपल्या घरामध्ये ह्याच्या काही शत्रुपीडा असतात, शत्रुबाधा असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. तर ते दोष दूर करण्यासाठी कुलदेवीचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्या घरावरती राहावा, यासाठीच आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आज घरामध्ये तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत, त्यामध्ये दुर्गा स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर जमलंच तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्ही आवर्जून करू शकता. नाही तुम्हाला श्रवण पठण करणं तर तुम्ही श्रवण तरी करा. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्रम, त्यानंतर कुबेर मंत्र, ह्या ज्या काही सर्व सेवा आहेत तुम्हाला शक्य नाही आहे पठण करणं तर श्रवण तरी तुम्ही आवर्जून आवर्जून करा. म्हणजे यूट्यूबवरती लावून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ऐकलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती, कुलदेवीचा मंत्र, या सर्व सेवा आज आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकावरती तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे. कुमकुमार्चन करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि मग कुमकुमार्चन करायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला आज करायच्या आहे. त्यानंतर बघा, आज तुम्हाला रात्री हा जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे कधी करायचा आहे तर रात्री 5 नंतर तुम्ही करू शकता, म्हणजेच संध्याकाळी 5 नंतर तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत. लवंग ह्या अखंड घ्यायच्या, फुलवाल्या. फुलवाल्या म्हणजे पुढे जे लवंगाला फुलं असतं बघा, तर त्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत. किती घ्यायच्या? एक चिमूटभर लवंग तुम्ही घेऊ शकतात. त्या तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या वगैरे अशा अजिबात घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला या ज्या लवंग आहेत त्या तुमच्या हातात धरायच्या आहेत. हातात धरल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय या मंत्राचं जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ज्या लवंग आहे तर आपल्या कुलदेवीच्या टाक जो असतो बघा, तर त्या टाकाच्या चरणाशी तुम्हाला या ज्या लवंग आहे तर त्या अर्पण करायच्या आहेत. अर्पण केल्यानंतर एक 5 मिनिटं तुम्हाला तिथेच ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या लवंग तुम्हाला उचलायच्या आहेत. उचलून आपल्या घरातून संपूर्णपणे त्या फिरवायच्या आहेत. फिरवल्यानंतर तुम्हाला बाहेर यायचं आहे. बाहेर आल्यानंतर तुम्हाला या ज्या लवंग आहेत तर त्या अशा ठिकाणी टाकायच्या ज्या ठिकाणी कोणाचा पाय वगैरे पडणार नाही, म्हणजेच कुठे तर एखाद्या झाडाच्या खाली वगैरे टाका, रोडच्या कडेला वगैरे टाका, तर अशा ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या टाकायच्या आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करत असताना देवीला सांगायचं आहे की मी माझ्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हा उपाय करत आहे, माझ्या घरातली सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर होऊ दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. देवीच्या चरणाशी प्रार्थना करायची आहे आणि ह्या लवंग आपल्याला घरातून फिरून बाहेर टाकायचे आहे. म्हणजेच का बरं, तर घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती तडलेली असते तर ती त्या लवंगामध्ये समाविष्ट होऊन आपल्या घराच्या बाहेर जाईल. तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे, तर नक्की हा जो उपाय तो करून बघा. तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल. घरातील सर्व दोष, इडापिडा, दारिद्र्य, वास्तुदोष, पितृदोष दूर होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.